नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जुलै 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतामध्ये राष्ट्रीय आयकर दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे, पर्याय क्रमांक सी. दरवर्षी 24 जुलैला आपण या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रीय आयकर दिवस म्हणून साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं हा दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जात आहे, तर 2010 पासून दरवर्षी 24 जुलै हा दिवस या ठिकाणी देशांतर्गत राष्ट्रीय आयकर दिवस म्हणून साजरा करतात. दुसरा पॉईंट लिहून घ्या, 24 जुलै 1860 रोजी सर जेम्स विल्सन यांनी देशामध्ये प्रथमच आयकर लागू केला होता. तिसरा पॉईंट, नागरिकांकडून वेळेवरती कर परतफेडीचे महत्त्व आणि देशाच्या विकासामध्ये त्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार या पर्टिक्युलर गोष्टीसाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे बजेट 2024-25 अंतर्गत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तब्बल या ठिकाणी 400 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. जर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा गोष्टी विचारल्या, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय काय मिळालेलं आहे, कोणकोणत्या डिपार्टमेंटला किती निधी देण्यात आलेला आहे, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या, विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारसाठी 400 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी 466 कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्पासाठी 598 कोटी, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 150 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदी पुनरुज्जीवनासाठी 500 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी आणि मुळा मोठा नदी संवर्धनासाठी 690 कोटी. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतातील 500व्या क्रमांकाचे किंवा 500 क्रमांकाचे सामुदायिक रेडिओ केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिझोरम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 500 क्रमांकाचं या ठिकाणी सामुदायिक रेडिओ सेंटर केंद्र उभारण्यात आलेलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. फोटोच्या माध्यमातून एक व्यक्ती आहेत, यांचं नाव आहे अश्विनी वैष्णव. मला फक्त कमेंट करून सांगा यांच्याकडे किंवा हे कोणत्या डिपार्टमेंटचे केंद्रीय मंत्री आहेत, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत आपण काय करूया, भारतातील ज्या काय प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय उभारण्यात आलं नवी दिल्लीमध्ये. वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश भारत आहे. भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट अरुणाचल प्रदेशमध्ये. भारतातील पहिले आयुर्वेदिक रेस्टॉरंट सोमा रेस्टॉरंट दिल्लीमध्ये. पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी सुरू होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये. पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये. पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव नक्षत्र सभा सुरू झालं उत्तराखंडमध्ये. हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे पहिले विद्यापीठ भारतातील चंदीगड विद्यापीठ. आणि मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय आहे सिक्कीम उच्च न्यायालय. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवून घ्या. APJ अब्दुल कलाम यांची 2024 मध्ये कितवी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे, म्हणजेच डेथ ॲनिव्हर्सरी ही कितवी या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, 9व्या क्रमांकाची या ठिकाणी आपण पुण्यतिथी साजरी केली आहे आपल्या APJ अब्दुल कलाम यांची. ठीक आहे, हे जे काही APJ अब्दुल कलाम आहेत यांच्यावरती वारंवार काही ठराविक गोष्टींवरती प्रश्न विचारलेले आहेत. जसं की लिहून घ्या व्यवस्थितपणे, यांचा जन्म झाला होता 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वरम म्हणजेच तमिळनाडूमध्ये. यांचं निधन झालं होतं 27 जुलै 2015 शिलाँग मेघालय या ठिकाणी. यांचं पूर्ण नाव लिहून घ्या,
अबुल पाकीर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम असं त्यांचं पूर्ण नाव आहे. हे एक भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ तसेच या ठिकाणी राजकारणी देखील होते. 2002 ते 2007 या कार्यकाळामध्ये हे भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून सुद्धा कार्यरत होते. राष्ट्रपती म्हणून निवड होण्यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि DRDOचे सचिव म्हणून देखील कामकाज पाहिलेलं आहे. आपल्या APJ अब्दुल कलाम यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला 1997 मध्ये. यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखलं जातं. वेगवेगळ्या महत्वाच्या पुरस्काराने यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. 1981 मध्ये पद्मभूषण, 1990 मध्ये पद्मविभूषण, 1997 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी इंदिरा गांधी पुरस्कार आणि 1998 मध्ये वीर सावरकर पुरस्कार. या गोष्टी APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल ऑलरेडी बऱ्याच वेळा एक्झामला विचारण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता देश 2030 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करणार आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या, प्रतिष्ठित स्पर्धेची 2026ची जी काही आवृत्ती आहे ती इटलीमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि 2030ची तर ती होणार आहे फ्रान्समध्ये. कशाची? हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिकची फ्रान्स या ठिकाणी. फ्रान्सबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन, पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल, राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, महत्वाचा प्रश्न आहे, जागतिक निसर्ग संवर्धन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी विद्यार्थी मित्रांनो 28 जुलैला दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून आपण साजरा करतो. आजच्याच दिवशी अजून एक दिवस आहे, वर्ल्ड हिपॅटायटिस डे, जागतिक हिपॅटायटिस दिवस हा देखील आपण 28 जुलैला साजरा करतो. दोघांच्या थीम सुद्धा लिहून घ्या, सुरुवातीला थीम लिहून घ्या जागतिक निसर्ग संवर्धन दिवसाची, लिहून घ्या कनेक्टिंग पीपल अँड प्लांट्स एक्सप्लोरिंग डिजिटल इनोव्हेशन इन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. मराठीमध्ये म्हणता येईल, माणसे आणि वनस्पतींना जोडणे, वन्यजीव संरक्षणामध्ये डिजिटल इनोव्हेशन शोधणे. दुसरा दिवस कोणता आहे तर जागतिक हिपॅटायटिस दिवस हा देखील आपण 28 जुलैला साजरा करतो. याची थीम काय लिहून घ्या, इट्स टाईम टू ॲक्ट, म्हणजे आता ही वेळ झाली आहे कृतीसाठी. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दोन्ही तिन्ही पॉईंट्स कशा संदर्भात आहेत? महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 जुलैला भरपूर दिवस असतात, राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे 6 जुलै. मग 6 जुलै 2024 यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, पॅरिसमधील ग्रेव्हिन म्युझियमने सानुकूलित सोन्याची नाणी कोणाला प्रदान करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, शाहरुख खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्वाचा आहे लिहून घ्या, शाहरुख खान हा पहिला भारतीय अभिनेता आहे ज्याच्या नावावर म्युझियममध्ये सोन्याची नाणी आहेत किंवा प्रदान केलेली आहेत, त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, एमिलिया रोमागना ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकलेली आहे? ऑलरेडी याच्यावरती मी तुम्हाला बऱ्याच वेळेला माहिती दिली आहे, परंतु या ठिकाणी ही जी काही ग्रँड प्रिक्स आहे ही या ठिकाणी कोणी जिंकली आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या खेळाडूने
एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स 2024 जिंकलेली आहे. एकदा मी काय करतो तुम्हाला, 2024 मध्ये जेवढ्याही या ठिकाणी 12-13 ग्रँड प्रिक्स झालेल्या आहेत त्या कोणत्या खेळाडूने जिंकले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करतो. लक्षात घ्या, 7 या ठिकाणी अशा ग्रँड प्रिक्स आहेत या 13 मधील 12 मधील त्या एकट्या मॅक्स वर्स्टापेनने जिंकलेल्या आहेत. पहा, हा जो इकला कॉलम आहे हा फक्त या ठिकाणी मॅक्स वर्स्टापेनने जिंकलेल्या ग्रँड प्रिक्स आहे. कोणकोणते आहेत? बहरीन, सौदी अरेबिया, जपानी, चायनीज, कॅनेडियन, स्पॅनिश आणि एमिलिया रोमाग्ना. या 7 ग्रँड प्रिक्स एकट्या मॅक्स वर्स्टापेनने जिंकले आहेत, जो की बेल्जियम देशाला बिलॉंग करतो. त्याच्यानंतर दुसऱ्या 5 ग्रँड प्रिक्स आहेत ज्या वेगवेगळ्या खेळाडूंनी जिंकल्या आहेत. कोणकोणत्या? ब्रिटिश जिंकली आहे लेविस हॅमिल्टनने, ऑस्ट्रेलियन जिंकली आहे कार्लोस सेन्स या खेळाडूने, मोनॅको जिंकली आहे कार्लस लेक्लर्क या खेळाडूने, मियामी जिंकली आहे लँडो नोरिसने आणि हंगेरी जिंकलेली आहे ऑस्कर पियारेस्ट्रीने. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सेर्जिओ पेरेज मेक्सिकोचे आहेत, कार्लस सेन्स स्पेनचे आहेत, लँडो नोरिस युकेचे आहेत, लेविस हॅमिल्टन युकेचे आहेत, कार्लस लेक्लर्क मोनॅकोचे आहेत आणि ऑस्कर पियारेस्ट्री ऑस्ट्रेलियन देशाचे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, खान क्वेस्ट 2024 हा एक संयुक्त लष्करी सराव आहे, बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव आहे, तो कोठे आयोजित केला जाणार आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंगोलिया. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, खान क्वेस्ट 2024 हा बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे. लगेच काय करूया, भारताच्या इतर देशासोबत असलेले जे काही सराव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. पहा, ही जी काही स्लाइड आहे ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ऑस्ट्रा हिंद आहे सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान, वीर गार्डियन जिमेक्स आहे जपानसोबत, सूर्य किरण आहे नेपाळसोबत, युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिकासोबत, गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशियासोबत, डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत, फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत, बोंगोसागर आहे बांगलादेशासोबत आणि खान क्वेस्ट आहे मंगोलिया देशासोबत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे टिंबटिंब असे नामांतरण करण्यात आलेलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गणतंत्र मंडप. पहा, लक्षात घ्या, 100% हा प्रश्न विचारला जाणार. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल नावाचा एक हॉल होता, त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? गणतंत्र मंडप असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, डीआरडीओने फेज 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची चाचणी कोठे केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी, बालासोर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, डीआरडीओने फेज 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची संरक्षण प्रणालीची यशस्वीपणे टेस्टिंग घेतलेली आहे. कोणी घेतली आहे? डीआरडीओने. फुलफॉर्म काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये काय म्हणता येईल? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना केव्हा झाली? 1958. मुख्यालय नवी दिल्ली. या ठिकाणी अध्यक्ष डॉक्टर समीर वी कामत आणि जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, सर्वाधिक वनक्षेत्र लाभलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताने टिंबटिंब क्रमांक मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक बी, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी 3रा क्रमांक मिळवलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 2010-20 या कालावधीमध्ये भारताने दरवर्षी जवळपास 2.5 लाख हेक्टर वनक्षेत्र वाढवलेले आहे. याच्यामध्ये टॉप 3 देश कोणते आहेत? तर पहिल्या नंबरला आहे चीन, दुसऱ्या नंबरला आहे ऑस्ट्रेलिया आणि 3रा नंबरला आहे आपला भारत देश. कशाच्या बाबतीमध्ये? सर्वाधिक वनक्षेत्र लाभलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारत हा या ठिकाणी 3रा क्रमांकावरती आहे. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने जुलै 2024 मध्ये तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाची घोषणा केलेली आहे? पर्याय क्रमांक ए, भारत आणि युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. अनेक महत्वाच्या क्षेत्रामध्ये सहकार्य सुधारणे हे तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, गंभीर खनिजे आणि दूरसंचार या वेगवेगळ्या सेक्टरचा या ठिकाणी इन्क्लुडेशन आहे, समावेश आहे. सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला, फीडबॅक देत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 अंतर्गत कोणत्या शेजारी देशाला भारताकडून सर्वाधिक निधी मिळालेला आहे? बांगलादेश, नेपाळ, भूतान की मालदीव? तर ज्या पण विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबरही द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं, कन्सिस्टन्सी मेंटेन करणं या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.